दिंडोरी तालुक्यातील शिंदवडला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. परिसरात डोंगर रांगा असून झाडांची संख्याही अधिक आहे. डोंगरांच्या कुशी जीवनेश्वर काळूबाबा यांचं भव्य मंदिर असल्यानं भाविकांची ये जा असते. परंतु ह्याच वनविभागाच्या जागेतील झाडांची कत्तल झाल्यानं तिथे शेती तयार केली असल्यानं गावातील तरुण संतप्त झाले आहेत. सदर जागेत 1-2 वर्षापूर्वी झाडे लागवड करण्यासाठी तयारी सुरू असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी येत झाडे लागवडीची परवानगी आहे का असं विचारत वृक्षप्रेमींना अडचणीत आणलं. तसंच कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिल्यानं वृक्षप्रेमींनी वृक्ष लागवड थांबवली. परंतु 2 दिवसापूर्वीच ह्याच जागेत काही गावातील नागरिकांनी झाडे काढून शेती कशी तयार केली अशी चर्चा आता सुरू झाली आहे. वनविभागाच्या जागेत शेती होत असताना अधिकारी गप्प का? सदर जागेत वनविभागानं झाडे लागवड्याची परवानगी द्यावी, अन्यथा वनविभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा वृक्षप्रेमी देत आहेत. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर देशमुख, दिंडोरी.